पुण्याच्या प्रतीक गोडसे, ताहेर इनामदार केशव हंस यांनी सृजन करंडक 19 वर्षाखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. भवानीपेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचं उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, छत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, राष्ट्रीय काँग्रेसचे शशिकांत तापकीर, विपुल म्हैसकर, संतोष नागरे, गणेश नलावडे, मृणाली वाणी, भरत वावळ, स्पर्धेचे व्यवस्थापक मदन वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील 64 किलो मल्लांच्या गटात पिंपरी चिंचवडच्या प्रतीक गोडगेने मुंबई उपनगरच्या ओजस्वी यादववर गुणांवर मात केली. यानंतर पुणे शहराच्या ताहेर इनामदारने औरंगाबादच्या कौस्तुभ केदारवर गुणांवर मात केली. पुणे जिल्ह्याच्या केशव हंसने जळगाव जिल्ह्याच्या सिद्धार्थ सपकाळेवर गुणांवर मात केली. स्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटात पुणे शहराच्या मोहसिन सय्यदने औरंगाबाद शहरच्या अक्षित मोहतुरेवर विजय मिळवला. मोहसिनच्या आक्रमक खेळासमोर अक्षितचा निभाव लागला नाही, त्यामुळे पंचांना ही लढत थांबवून मोहसिनला विजयी घोषित करण्यात आले. स्पर्धेतील 56 किलो गटात पिंपरी चिंचवडचा शशांक पगारे असाच आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वरचढ ठरला. त्याने अहमदनगरच्या गणेश बोकरेला संधीच दिली नाही. अखेर पंचांना ही लढत थांबवून शशांकला विजयी घोषित करण्यात आले. स्पर्धेतील 49 किलो गटात अकोला शहराच्या आदित्य दंडीने पुणे शहराच्या साहिल शेखचे आव्हान 3-0 परतून लावले. यानंतर नंदुरबारच्या अक्षय माळीने पुणे जिल्ह्याच्या तन्मय दाभाडेवर निर्विवाद वर्चस्व राखले.